नमस्कार, मी सुवर्णा जोशी। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच बुलेटिनच्या बातमी नागपुरातून। दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल एजंट्स कडून प्रवाशांची लूट केली जाते। तुम्ही जर का पुण्यावरून नागपूरला यायचा विचार करत असाल तर तुम्हाला 3 पट किंवा 4 पट जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। पुणे नागपूर हे तिकीट 1000 ते 1500 दरात आहे। सध्या हे दर 2700 ते 4000 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत। तर तुम्हाला नागपूरवरून अमरावती, अकोला, बुलढाण्याला जायचं असेल तर तुम्हाला डबल पैसे मोजावे लागत आहेत। नागपूरवरून अमरावती, अकोला, बुलढाणा या वेगवेगळ्या शहरांकरता एकच दर आकारले जात आहेत। नागपूर अमरावती नेहमी 300 रुपये दर असतो। सध्या हे दर 600 रुपयांवर पोहोचले आहेत। पण प्रवाशांच्या या लूटकडे वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे मग सरते शेवटी न्यूज 18 लोकमतने स्टिंग ऑपरेशन केलं आणि स्टिंग ऑपरेशन नंतर तरी प्रवाशांची ही लूट थांबणार का हे बघणं गरजेचं आहे। दो सीट का कितना होंगे? 1360 रुपये। और एक अमरावती का भी एक है, वही फेयर है। हाँ, वही फेयर है ना। अमरावती का भी उतना ही? क्यों? बुलढाणा गाड़ी है वहाँ पर, आपको अमरावती की गाड़ी नहीं। अच्छा, तो अपने को बुलढाणा के बुत्ता पड़ेगा, है ना? अमरावती का भी उत्तर, अकोला के भी उत्तर सेम पड़ेगा ना? अवेलेबल है क्या सीट? 680 बोला ना। कितने बजे आना है? 10 बजे मिल जाएगा ना? आधे घंटे पहले आए तो अवेलेबिलिटी के ऊपर दिया, अभी 10 चालू है, ऐसा कुछ नहीं बता सकते। पुण्याची तिकीट आहे का अवेलेबल आपल्याकडे? हा, सायंकाळचा आजचा। किती सीट आहे? 2 सीट्स। 6 वाजता 8 वाजता 6 किंवा 8 दोन्ही चालेल। 6 ही चालेल 8 ही चालेल। छह बजे की 8 बजे की तो स्लीपर है क्या? कैसे सीटी? दोनों। कितना रेट है? कम से कम आपको आज कर दे, आज डिस्काउंट पकड़े। हाँ, कम से कम रेट आएगा आपको 1000 रुपये। क्योंकि आने में रश है, जाने में उतना नहीं है ना। ये दिवाली होने के बाद में फिर यहाँ से रश है। आने का कितना है फिर उधर? वहाँ से 2700, 2800, 2850, 3500 इतना डबल चल गया। कैसा है वहाँ पे? पुणे में आधे से ज्यादा अपना विदर्भ है जो जॉब के लिए गए। बराबर। और जो मराठवाड़ा का है वो कोल्हापुर वाले इधर है। अपने इधर के कोल्हापुर के नहीं, इसलिए ऐसा है। वन साइड पूरा बेस्ट है। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। तुषार, या दोन एजंटशी बोलल्यानंतर लक्षात येतंय की जे मिनिमम म्हणजे कमाल फेअर असायला पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सध्या पैसे घेतले जात आहेत, पण यावर निर्बंध कुणाचेच नाहीत कारण हे खाजगी आहेत, ट्रॅव्हलर्स आहेत म्हणून। सुवर्णा, ही दरवर्षीची समस्या आहे। म्हणजे याच दिवाळीला ही लूट होते, यातला भाग नाही। प्रत्येक दिवाळीला अशा प्रकारेच लूट होते, कारण की दिवाळीच्या आधी पुण्यावरनं नागपूर किंवा विदर्भात येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते आणि दिवाळी संपल्यानंतर तेच प्रवासी परत पुण्याला जात असतात। त्यामुळे येतानी पुण्यावरनं येणाऱ्या प्रवाशांची लूट होते आणि जाताना पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची लूट होते। खरं तर राज्य परिवहन महामंडळ यांचं हे सर्व लक्ष असायला पाहिजे, कारण की हे सर्व काम त्यांच्या अखत्यारीत येतं आणि सोबतच जे वाहतूक पोलीस असतात, वाहतूक पोलिसांचं देखील कर्तव्य आहे, कारण की प्रवाशांची एक प्रकारे लूट आहे आणि एक प्रकार तो गुन्हाच आहे। असं असताना देखील मात्र संगनमताने हे सर्व लूट प्रवाशांची सुरू असते, मात्र याकडे प्रशासनाचं कोणतंही लक्ष नाही। तुम्ही जर का सामान्य काळामध्ये पुण्यावरनं जेव्हा नागपूरला येतात तेव्हा साधारण 1000 ते 1200 तिकीट असते, आज ते 3500 ते 4000 घरामध्ये आहे। म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की साधारण 3 पट 4 पट तिकीट प्रवाशांना जास्त मोजावं लागतं। ही एक प्रमुख समस्या आहे आणि याकडे प्रशासनाचं का लक्ष नाही हाच एक महत्वाचा प्रश्न आहे। कारण की आपण जर का बघितलं तर अनेक प्रवासी, मी दुपारच्या वेळेला जेव्हा नागपूरने पुण्यावर नागपूरला आलेल्या प्रवाशांना विचारत होतो, त्यांना असं म्हणलं की आम्हाला हे खासगी बसचं भाडं देणं परवडत नाही, त्यापेक्षा आम्ही विमानानं आलो। आणि बरेच प्रवासी विमानांनी 4000 मध्ये आले। म्हणजे नागपूर ते पुणे जे विमानाचं भाडं आहे ते 4000 आहे आणि
खासगी बसचं भाडं देखील 4000 आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की सध्याच्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे प्रवाशांची लूट सुरू आहे. आणि परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस या दोघांचं याकडे लक्ष नाही. प्रवाशांनी अनेक वेळा या संदर्भात प्रश्न उपस्थित केले, मात्र सातारमधून पोलिसांकडनं कारवाई केली जाते, परिवहन विभागाकडनं कारवाई केली जाते आणि परत या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे तुषार, एखाद्या प्रवाशाला गरज आहे, त्याला आत्ता आपल्या घरी पोहोचायचं आहे, तर त्याला दुप्पट किंवा तिप्पट आपल्या पैशाची, म्हणजे आपले पैसे त्याला दुप्पट किंवा तिप्पट द्यावे लागतात. आणि हा दरवर्षीचा प्रकार असून सुद्धा याकडे कोणी लक्ष देत नाही, यावर काय, म्हणजे यावर काय म्हणायचा, तोडगा काय यावर? निश्चितच खरं तर प्रशासनाने याकडे सर्व लक्ष द्यायला पाहिजे. प्रशासन जर ठरवलं तर निश्चितच या सर्व समस्येकडे ते तोडगा काढू शकतात. कारण की यांची स्ट्रॅटेजिक पूर्ण जी रणनीती असते एजन्सी आणि ट्रॅव्हल मालकाची, जागा खाली असताना देखील सांगतात की मोजक्याच जागा आहे. म्हणजे पूर्ण बस जरी खाली असेल तरी सांगतात की 5 जागा अवेलेबल आहे, 6 जागा अवेलेबल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर 4000 आम्ही तिकीट घ्या, नाहीतर पूर्ण कॅब बुक होऊन जाईल. एक प्रकारे सायकोलॉजिकली या सर्व लोकांची, प्रवाशांची फसवणूक केली जाते आणि प्रवासी बळी ठरतात. कारण की अनेकांना लक्ष्मीपूजनला घरी यायचं असतं, अनेकांना भाऊबीजला घरी यायचं असतं आणि वर्षातनं हा महत्वाचा सण येत असतो, त्यामुळे प्रवाशांना येणं देखील गरजेचं असतं. आणि नाईला जास्त मग प्रवाशांना तशा प्रकारे वारेमाप जे एजंट जो दर म्हणेल त्या दरमध्ये यावं लागतं आणि ही दरवर्षीची समस्या आहे. पण तुषार, ही फॅक्ट समोर आल्यानंतर, आपण प्रत्यक्ष हे बघितल्यानंतर आणि आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर, वाहतूक विभागाच्या कुणाशी किंवा पोलीस प्रशासनाच्या कुणाशी आपला काही संवाद झाला प्रतिक्रियेसाठी तरी? मी नागपूरच्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बोललो होतो. त्यांचं असं म्हणणं होतं की खरं तर हा परिवहन विभागाचा विषय आहे, कारण की खासगी बस ज्या चालतात त्या परिवहन विभागाच्या परवानगीने चालत असतात, त्यामुळे खरं तर परिवहन विभागाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मात्र हा एक प्रकारचा गुन्हा आहे, त्यामुळे तो त्यांच्याही अखत्यारीत येतो. त्यामुळे की त्यांनी सांगितलं की जर का आमच्याकडे कोणी प्रवाशांनी अशी तक्रार केली की यांनी आमच्या कडनं 3-4 पट दर घेतले तर निश्चित आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. पण प्रतिबंधात्मक म्हणून आम्ही उद्याला या संदर्भात चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू अशी अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली. नक्की तुषार, मात्र या स्टिंग ऑपरेशनची दखल वाहतूक विभाग, परिवहन विभाग, पोलीस प्रशासन घेईल अशी आपण आशा करूया आणि तोपर्यंत याचा पाठपुरावाही करूया. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. बातमी आहे नवी मुंबईतून. नवी मुंबईत 2 डॉक्टर्सकडून चिमुकल्याची विक्री करण्यात येत होती. पोलिसांनी डॉक्टरला मुलाची विक्री करताना रंगेहात अटक केलेली आहे. 4 लाखात मुलाची विक्री करण्यात येत होती. पंकज पाटील असं मुलाची विक्री करणाऱ्या डॉक्टरचं नाव आहे. त्यांचं कामोठे इथं फॅमिली हेल्थकेअर हॉस्पिटल आहे. डॉक्टरांकडून बाळाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या डॉक्टरला अटक केलेली आहे. ₹4 लाख त्यांनी द्यायचं कमिट केलं तर 4 लाख रुपये देताना आणि ते आपल्याला बाळ देताना आपण पंचनामा केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगानं ते डॉक्टर आणि त्याच्याबरोबर इतर 2 महिला आणि त्या बाळाची आई असे आपण 4 आरोपी त्याच्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत आणि IPC 370 गुन्हा दाखल केलेला आहे कामोटेमध्ये आणि त्याच्यामध्ये 4 आरोपी अरेस्ट आहेत. नवी मुंबईतून ही धक्कादायक माहिती समोर येते. एका डॉक्टरचं हेल्थकेअर सेंटर होतं, तर ही महिला डॉक्टर बाळाची विक्री करताना रंगेहात पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. 4 लाखात बाळाची विक्री केली जाणार होती. अगदी सगळा व्यवहार ठरलेला होता आणि जेव्हा 4 लाख घ्यायची वेळ आली तेव्हाच पोलिसांनी या महिला डॉक्टरला रंगेहात अटक केलेली आहे. पंकज पाटील असं नाव आहे. ही धक्कादायक माहिती समोर येते डॉक्टराकडून. पंकज पाटील असं मुलाची विक्री करणाऱ्या डॉक्टरांचं नाव आहे. त्यांचं कामोठे इथं फॅमिली हेल्थकेअर हॉस्पिटल आहे. डॉक्टरांकडून बाळाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली आणि डॉक्टरला पोलिसांनी अटक केलेली आहे. पंकज पाटील असं त्याचं नाव आहे. द फॅमिली हेल्थकेअर असं त्याच्या हॉस्पिटलचं नवी मुंबईतलं नाव आहे. कामोठे इथं त्याचं हॉस्पिटल होतं जिथे तो बाळाची विक्री करणार होता. 4 लाखात बाळाची विक्री ठरली.
मात्र पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केलेली आहे. किती ही गंभीर घटना आहे. एका बाजूला कोरोनाच्या या 2 वर्षांमध्ये सगळे डॉक्टर, नर्सेस, मेडिकल स्टाफ या सगळ्यांना आपण देवदूत मानतो आहोत, त्यांनी तसं कामही केलेलं आहे. पण दुसरीकडे डॉक्टरच बाळाची विक्री करत होता. कळव्यातील मफतलाल कॉलनी परिसरामध्ये कौटुंबिक वादातून एका गर्भवती महिलेवर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेत महिलेच्या पोटातील 6 महिन्याच्या अर्भकाचा मृत्यू झालाय. या घटनेतील महिलेची प्रकृती गंभीर असून जे रुग्णालयात उपचार त्या व्यक्तीवर सुरू आहेत, याबाबत आरोपी पती अनिल चौरसिया याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. आपण बघतोय महिलेच्या पोटातल्या अर्भकाचा मृत्यू झालेला आहे. पतीनंच हे कृत्य केलेलं आहे. या गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर आहे. आरोपी पती चौरसिया याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गर्भवती पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे. कळव्यातली ही घटना आहे. 6 महिन्याची गरोदर होती. गरोदर असताना पोटातलं जे अर्भक होतं ते मरण पावलेलं आहे. त्यामुळे आम्ही सदर महिलेच्या जबाबावरून आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई या ठिकाणी नायब तहसीलदार यांना जबाबासाठी प्रचारण केले. ते त्या ठिकाणी जबाबासाठी आले असताना त्यांनासुद्धा सदर महिलेने निहारिकामुळेच माझ्या पतीने मला जळले असा जबाब दिलेला आहे. त्यानुसार मी 307 आणि 304 भादवी अन्वय गुन्हा नोंद करून अनिल चौरसियास अटक करण्यात आलेली असून त्याला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. अजित, हा गंभीर प्रकार आहे. पतीनंच पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. कळव्यातली ही घटना आहे. काय अधिक कळत आहे? सुवर्णा, खरं तर हृदय हेलावून टाकणारी ही घटना आहे. ज्या पद्धतीनं चारित्र्यावर संशय घेऊन पतीनंच हे त्याने हा देखील विचार केला नाही की ती गर्भवती आहे, 6 महिन्याचं बाळ या महिलेच्या पोटात आहे, असं इतका क्रूरपणाने, इतका संताप या सगळ्या घटनेमध्ये त्याने व्यक्त करत आपल्या पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं याच्यामध्ये त्याच्या जे अर्भक आहे त्या अर्भकाचा मृत्यू झालेला आहे. अतिशय धक्कादायक आणि या सगळ्या घटनेमुळे ठाण्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. या नराधमाला पोलिसांनी अटक केलेली आहे. मात्र फक्त आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय इतकंच कारण घेत त्याने हे घृणास्पद कृत्य केलेलं आहे. त्याची शिक्षा त्याला मिळावी अशी मागणी संबंध ठाण्यातून होते. नक्की या महिलेची म्हणजे अनिल चौरसिया याच्या पत्नीची आत्ता प्रकृती कशी आहे, किती टक्के ती भाजली आहे, याच्याविषयी काही कळू शकलंय? ती जवळपास 70-80% पर्यंत भाजलेली आहे आणि तिची प्रकृती तसं पाहायला गेलं तर ठीक आहे, पण अजूनही ती थोडी गंभीर आहे. डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करतात की तिला जेणेकरून जास्तीत जास्त लवकरात लवकर तिला चांगले उपचार मिळतात, ती तिचा जीव वाचू शकेल. नक्की, धन्यवाद अजित माहिती दिल्याबद्दल. सीआयडी आणि क्राईम पेट्रोल सारख्या मालिका बघून तसं कृत्य करण्याच्या घटना याआधी अनेकदा घडलेल्या आहेत. अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली आहे. 2 अल्पवयीन मुलांनी क्राईम मालिका बघून चोरीच्या उद्देशानं एका वृद्ध महिलेचा खून केला, असं धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. 30 ऑक्टोबरला सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडला होता. पोलिसांनी या सगळ्या घटनेचा तपास केल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला. म्हणूनच पालकांनी आपली मुलं नेमक्या कुठल्या मालिका बघतात यावर नजर ठेवावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. क्राईम पेट्रोल किंवा क्राईमशी रिलेटेड गुन्हेगारी जगताशी संबंधित काही मालिका बघून 2 अल्पवयीन मुलांनी एका वृद्धेची हत्या केलेली आहे. पुणे पोलिसांनी हे आवाहन केलं आहे की आपल्या मुलांवर लक्ष ठेवा. आपल्या मुलं काय प्रकारचा मालिका सिरियल्स किंवा सिनेमे बघतात याकडे लक्ष ठेवा. त्यांची वृत्ती बदलत जात नाही आहे ना, याकडे लक्ष ठेवा, असं पोलीस म्हणाले. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. चंद्रकांत, हा सगळा काय प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या क्राईम मालिका बघून, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मालिका बघून 2 अल्पवयीन मुलांकडून हे कृत्य झालंय? हो, हे खरं आहे दुर्दैवाने. आणि हे
त्यांची मोडस ऑपरेंडी बघून अक्षरशः हादरायला होते. कारण आपल्या घराघरात या मालिका पाहिल्या जातात, घरोघरी मालिका, सगळे कुटुंबिक एकत्र परिवार या मालिका बघतो. त्यातनं जर या मुलांची अशी मानसिकता बनत असेल हिंसक पद्धतीची, तर हे खूप विचार करायला लावणार आहे. म्हणून सगळ्या पालकांसाठी या खूप मोठं मी नेमकं काय घडलं चंद्रकांत? घटना अशी आहे, ही दोन मुलं या सोसायटीमध्येच राहत होती. ही जी आजी जे राहत होत्या, ही आजीचे मुलं आणि चुना ह्या नोकरीला जायचे, आजी घरी एकटीच असायची आणि ह्या मालिका बघायचे. आणि त्यातलं एक अल्पवयीन मुलगा हा थोडा त्याला घरी चोऱ्या करायची सवय होती, दुसरा नव्हता तसं. पण त्याच्या नादाला लागून हा दुसराही तसाच झाला. आणि दोघांनी क्राईम पेट्रोलचे सीआयडी मालिकेचे एपिसोड बघून हा कट रचला, केवळ चार दोन पैशांसाठी. आणि पैसे चोरले त्यांनी की ते त्यांनाही मोजता येत नव्हते, एवढे पैसे होते त्या आजींकडे. 96 लाखाची काहीतरी रोकड होती आणि त्यांनी खर्च हाडले, हजार केले. पण त्यापैकी त्या महिलेचा जीव गेला 70 वर्षीय आजीचा, कुणालाच काही कळत नव्हतं. म्हणजे ज्या वेळेला हत्या झाली त्यावेळेला त्या आजी घरी एकट्या होत्या का? यांनी काय मोडस ऑपरेंडी वापरली, म्हणजे कसं मालिका बघून त्यांनी ही हत्या केली, किंवा त्यांना ते सुचलं की असं करायला हवं? या मुलांनी सलग 2 महिने प्लॅनिंग केलं या आजीचं, या आजीला मारण्याचं. कारण यांना फक्त चोरी करायची होती, त्यांचा उद्देश आजीला मारण्याचा नव्हता. मी यांचं विचार असा होता, ज्या दिवशी आजी घराच्या बाहेर जातील त्या दिवशी घरफोडी करायची आणि पैसे घेऊन मौज मजा करायची. पण आजी घरात एकटीच राहत असल्यामुळं, वयोवृद्ध असल्यामुळं ती घराच्या बाहेर पडलीच नाही. म्हणून मग ह्या मालिका बघून हे या निर्णयाप्रत आले की इथं हिला संपवावं लागणार, त्याशिवाय आपल्याला ही चोरी करता येणार नाही. म्हणून त्यासाठी यांनी रितसर 2 महिने या मालिकांचा अभ्यास केला. मग त्यासाठी खास ग्लोव्ह घातले, ग्लोव्ह आणले बाजारातनं, जेणेकरून आपल्या हाताचे ठसे कुठं उमटू नयेत, म्हणजे पुरावा सापडू नये. बघ म्हणजे त्यांची मानसिकता कुठल्या लेवलला जाऊन पोहोचली होती. आणि डबल शर्ट घातले का, तर पोलिसांचे जे डॉगे असतो, श्वान असतो, त्याला आपला वास लागू नये आणि आपला शोध लागू नये म्हणून डबल शर्ट घातले. हा खून करताना उशिनी त्या आजीचा काळात आपल्या एकाने पाय धरले आणि अक्षरशः थंड डोक्याने हा खून केला आजीचा. म्हणजे जसं आपण एपिसोड मध्ये पाहतो ना, क्राईम पेट्रोल मध्ये नाट्य रूपांतर मध्ये, त्याच पद्धतीने या दोन अल्पवयीन मुलांनी, एक 16 वर्षाचा, एक 14 वर्षाचा, त्या आजीचा जीव घेतला आणि त्यानंतर घरात मिळतील तेवढे पैसे घेऊन पळाले. आणि त्यांनाही मोजता येत नव्हते तेवढे पैसे होते. भयंकर आहे हा सगळा प्रकार तू सांगतोयस, तेव्हा कल्पना येऊ शकते की किती गंभीर ही गोष्ट असू शकते आणि मुलांकडे लक्ष देण्याची किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची किती गरज आहे. धन्यवाद चंद्रकांत माहिती दिल्याबद्दल. तुमची मुलं जर सीआयडी आणि क्राईम पेट्रोल हे मालिका पाहत असतील तर सावधान, कारण पुण्यामध्ये दोन मुलांनी, अल्पवयीन मुलांनी या दोन मालिका पाहूनच एका आजीचा खून केलाय चोरीच्या उद्देशानं. नेमका हा गुन्हा कसा उघडकीला आला, आपल्यासोबत सिंहगड पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय देविदास घेवारे सर आहेत. मला सांगा, हे दोन मुलांनी ह्या क्राईम पेट्रोल आणि सीआयडी मालिका बघून ह्या म्हातारीचा खून केला, हे गुन्हा कसा उघडकीस आला? 30 तारखेला ज्यावेळेला घटना घडली त्यावेळेला आमचे काही कॉन्स्टेबल्स वगैरे त्या भागात फिरत होते आणि तिथून मुलामध्येच माहिती मिळाली की दोन मुलं त्या दिवशी पाणीपुरी खाताना घाई गडबडीत पळून गेली थोडासा. आणि ती दोन्ही मुलं राहणारी आहेत, ती त्या आजीच्या घराच्या बरोबर खाली राहणारी आहे. आणि त्यात अशी माहिती मिळाली की एकाला घरात चोरी करायची सवय, त्याच्यावरून आम्ही त्या दोघांना आणलं आणि त्या दोघांकडे चौकशी करत राहिलो. पण त्यांच्या चेहऱ्यावर असे कुठलेही हावभाव नव्हते की त्यांना काही पश्चातापही नव्हता त्या गोष्टी की आपण काय कृत्य केलंय असं म्हणून. परंतु त्यांना मग थोडस प्रेमाने घेऊन हळूहळू विचारत असतो. गुन्हा कसा केला नेमकं, मालिका बघून कसा प्रभाव होता मालिकेचा त्यांच्या गुन्ह्यात? त्यांनी सदा त्यांच्याकडे चौकशी केली की त्यांनी 2 महिन्यापूर्वीपासून प्लॅनिंग केलं होतं गुन्ह्याचं. 2 महिन्यापूर्वी त्यांनी आजीच्या घराची चावी चोरली होती, बाहेरच्या दरवाज्याच्या कुलपाची, आणि आजी ज्या दिवशी जाईल त्या दिवशी आपण चोरी करायची असं त्यांनी डोक्यात ठेवलं. पण आजी वयस्कर असल्यामुळे बहुतेक खाली उतरायच्या नाहीत, त्यांना संधी मिळायची नाही. त्याच दिवशी दुपारी 1:30 दरम्यान यांना कळलं आजी टीव्ही बघत बसलेल्या आहेत. टीव्ही बघत असताना हे दोघं जण आत गेले, आजीने त्यांना घरात घेतलं आणि टीव्हीचा ब्रेक झाला मध्ये. त्या ब्रेकच्या दरम्यान आजी उठायला गेली, त्यावेळी जो 16 वर्षाचा विधीसंघाचा बालक आहे त्यांनी त्याचं तोंड दाबलं आणि 14 वर्षाच्या मुलांनी त्यांचे पाय पकडून ठेवले आणि त्याला खाली पाडलं आणि त्यांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांना जीवन मारून टाकलं. त्यावेळी त्यांच्या हातामध्ये ग्लोव्ह होते, त्यांच्या अंगावरती 2-2 शर्ट्स होते. आम्ही त्यांना विचारलं की हे ग्लोव्ह का घातले होते तुम्ही, तर त्याने फिंगरप्रिंट आमचे येणार नाही आणि 2 शर्ट वरच्या शर्टवर वास येईल अंगाचा
आतल्या सेटला येणार नाही, डॉगीला वासील, मग डॉगी आमचा माग काढणार नाही. आणि हे सगळं शर्ट पॅन्ट वगैरे उचलून त्यांनी कॅनाल मध्ये फेकली. सुचलं कसं हे सगळं करायचं तुम्हाला? नाही, आम्ही सीआयडी क्राईम पेट्रोल ह्या मालिका रोज बघत असतो आणि त्या बघत असल्यामुळं आमच्याकडनं हे आम्ही या सगळ्या कृत्याला अंजाम देऊ. किती पैशासाठी खून केलं त्यांनी? जवळपास 96 लाख रुपये कॅश होती आणि 1,60,000 सोनं होतं. या मुलांनी चोरले किती त्यातले? संपूर्ण चोरलेलं आहे. संपूर्ण संपूर्ण म्हणजे केवळ पैसे चोरण्याच्या उद्देशानं क्राईम पेट्रोल आणि सीआयडी मालिका बघून यांनी हे गुन्हा केला? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मी तर असं म्हणेन की पालकांनी आपली मुलं काय बघतायत, सोशल मीडियावर सुद्धा काय बघतायत, टीव्ही कशा पद्धतीनं बघतायत, कुठल्या मालिका बघतात आणि कुठल्या मालिकाचा त्यांच्यावर परिणाम होईल हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हे होते घेवरे साहेब. यांनी सांगितलं मुलं सीआयडी आणि क्राईम पेट्रोल मालिका बघून कुठल्या थराला जातात, किती हिंसक बनतात, त्याचं धक्कादायक उदाहरण समोर आलेलं आहे. त्यामुळे पालकांनी आपली मुलं नेमकं टीव्ही कुठल्या मालिका बघतात हे तपासणं गरजेचं आहे आणि तसं काही आढळलं तर वेळीच त्यांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे, नाहीतर हे असे गुन्हे घडतील. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रकांत खुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. केंद्र सरकारनं जनतेला दिवाळी गिफ्ट दिलेलं आहे. पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होणार आहे तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे अशी माहिती मिळते. पेट्रोल डिझेलवरच्या एक्साईज ड्युटीत कपात करण्यात आली आहे. वाहन चालकांना केंद्राकडून मोठा दिलासा मिळाला आहे असं म्हणता येईल. केंद्र सरकारकडून हे दिवाळी गिफ्ट आहे. पेट्रोल आणि डिझेल ज्याचा भडका उडालेला होता, 100 पार पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर गेलेलं होतं, पण जनतेला दिवाळी गिफ्ट मिळत आहे. पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होत आहे तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे. पेट्रोल डिझेलवरच्या एक्साईज ड्युटीत कपात केल्यामुळे वाहन चालकांना केंद्राकडून दिलासा मिळेल अशी शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर 5 रुपयांनी स्वस्त होणार आहे. प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं 100 ओलांडलेली होती, त्याच वेळेला दिवाळी गिफ्ट केंद्र सरकारकडून दिलं जात आहे. या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र आठवण करून देतो दिवाळीच्या निमित्तानं न्यूज 18 लोकमतवर शिट्टीतल्या गाण्यांची मैफल पाहणार आहात उद्या सकाळी 10:30 म्हणजे दिवाळीच्या दिवशी, दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी 10:30 शिट्टीतल्या गाण्यांची मैफल कुछ अलग आहे. नक्की बघा न्यूज 18 लोकमतवर.